तर शिवाजी महाराजांची सणसवाड्याची जी फेरी आहे ना, निघत निघालेली आहे खालून खालून वाडी. मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज आहे शिवाजी महाराजांची जयंती आणि जवळपास बालाजी महाराजांच्या नंतर हे माझा हा म्हणजे इथला आता पहिला व्लॉग आहे. आणि जवळपास 2-3 दिवस मला माझं दुखत होतं, तब्येत वगैरे खराब झाली, ट्रॅव्हल केलं असल्यामुळे कंटिन्यू 4-5-6 दिवस पाणी इथलं प्या तिथलं प्या, खोकला आला सर्दी आला. आता खोकला तर मला जातच नाही एकदे लवकर कधीच, पण आता होईन तेव्हा होईन कमी. काल कॉलेजला गेलो नव्हतो मी, घरीच होतो दिवसभर. तर आज जायचं आणि शिवाजी महाराजांची जयंती वेळेवरून. तर मग आता सगळ्यात पहिल्यांदा मी आवरून घेतो, पाणी भरलं उठल्या तर आता उन्हाळ्याचं तर तेच अवघड आहे की पाणीच जाते, पाणी नसतं ते होते गरमी व्हायला लागल्या. तर तीच आवरतो मी आता. तर आता आवरून तर झालेलं आहे, आता मस्तपैकी बूट लिहून शूज लिहून सगळं काही लिहून निघूया कॉलेजला. दम लागतोय राव खोकल्यामुळं, दुख लागलं ना कसं तरी सोय लागतोय. बरं आहे काल घरी होतो मी थोडंफार, आज बेटर वाटतंय कालच्यापेक्षा. चला मग आता निघूया, 7 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. कॉलेजला आलेलो आहे मी अशाच प्रकारे. आणि सध्या आता शिवजयंती असल्यामुळे तेवढं कोणी दिसत नाही, इकडं बाजूला शाळा आपली कॉलेजवाल्याचीच. तर सध्या क्लासमध्ये आलेलो आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी 8:05 कमी आहेत आणि क्लासमध्ये फक्त 2 जण आणि मी धरून 3रा. अयो रात्रीची टीम रात्रीला एकदमदार वेटिंग झाली होती ड्रीम इलेव्हन प्रसादचा. ड्राई सेल्ड गेला कॅप्टन वाईस कॅप्टन रॅट हा भारी लागली होती. तर सध्या इथं आमच्या आता 2 लेक्चर झालेले आहेत आणि हे खुश खबरी आणि बरी खबर आहे आम्हाला केली. तर आम्हाला आता सध्या 3 दिवस सुट्ट्या आहेत, उद्या परवा रविवारी आज तीच शुक्रवार शनिवारी आणि त्यानंतर गुड फ्रायडे आला ना त्या कारणाशी. त्यानंतर आमचा एक पेपर गेला डायरेक्ट 18 मेला. आमचे पेपर आहेत 29-30 तारखेला एप्रिलच्या आणि एक पेपर गेला डायरेक्ट 18 दिवसानं लांब. इलेक्शन हे अवघड झाले, आता लई वेटिंग लिस्ट करावं लागेल आम्हाला, सगळे दुःखामध्ये गेले जरा. अशाच प्रकारे आमचा 3rd लेक्चर संपलेला आहे आणि आता प्रॅक्टिकल करायचे आणि सरांना दाखवायचे प्रेझेंटेशन म्हणजे जे पीडीएफ वगैरे केलं ते बरोबर आहे का नाही ते दाखवायचं 11 वाजता. तर इथं आता आम्ही लॅबमध्ये आलेलो आहोत आणि इथं TYचे पोरं हे बी प्रोजेक्ट करत आहेत TYचा अलगच. तर आता इथं प्रोजेक्ट दाखवाय चालू आहे, राईट आहे का नाही हा व्हॉट्सअप वेबला माझा दाखवून झालेला आहे. आता मुख्य चेअर काढून झालंय, आता काढायचे प्रसाद चेअर करू का कट कर. हा ओके बस खाली गेल सगळे मित्र झटत आहे एअर काढून अवघड आहे सीएच काय नाही तू आम्हाला सांगतोस. तर सर्व एअर काढून झाले आमचे आणि
थोडं लॅबमधून पुस्तकं वगैरे घेतले, थोडं बॅगचे वगैरे त्यांचे विषय राहिले तर, आणि आता आम्ही निघालो घरी. दुपारचा टाईम झाला आहे, जवळपास 12 वाजलेत. दुपार लेक्चरमध्ये थोडं बोर झालं आणि आता थोडा एन्जॉय बी झाला. वर आहेत ना आपले नवनीत सारखे. तर मी आता घरी आलो आणि जेवण करून घेतलं मस्त वांगे शिवाजी चपाती खाली. तर वरून आज आहे शिवाजी महाराजांची जयंती. सकाळपासूनच पोरे इकडं तिकडं फिरत आहेत. रोहन तर सकाळपासूनच, तर आज जनसवाडीची लई मोठी मिरवणूक निघत आहे. तर आता थोडं बघायला गेलतो आणि बघून आलो तर रोहन, म्हणजे मी बघायला गेलतो म्हणजे रोहन बघून आलो तर रोहन म्हणत होता आता संध्याकाळी मिरवणूक आहे तर मिरवणूक बघायला भरपूर मजा येणार आहे. ब्लॉग बघत राहा, लाईक केलं नसतात व्हिडिओ लाईक करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब केलं नसतात ते पण करून ठेवा. असेच मजेदार ब्लॉग येत राहतील. तर पाहू आता किती वेळात तर मिरवणूक चालू होती. तर शिवाजी महाराजांची सणासवाडीची जी फेरी आहे ना निघत निघालेली आहे खालून खालून वाडीतूनच येत आहे. आणि आता तिकडून असं करत 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 इकडं चौकात जाईन. तर आपण हा चौथ्या मजल्यावर आता सध्या, थोड्या वेळात येईनच खालून पालखी. पालखी म्हणलं तर मिरवणूक म्हणायचं आपलं. आणि आम्हाला चौथ्या मजल्यावर दिसायचं मला अजून भारी वाटतं. मग तिथून थोडस वर गेले की हा फटाक्या ते फोडलेत ते ना, आणि जवळपास आमचे इथं थोडस वर गेले मिरवणूक समती. चांगली बात आहे की एकदम खालून सणस वाढायची येते, चांगल्या प्रकारे त्याने मिरवणूक काढली.
बघायला भारी मजा आली मला तर इथूनच बघितलं तसं तर मी पण एंडिंग जवळपास येतच होता आमच्या इथं आणि इथून भैरवनाथ मंदिरला जातात ते आणि भंडारा वगैरे लावतात तिथं तर इथं भंडारा लावायची पद्धत आहे आमच्या गावकडे थोडं आलं होत आमच्या गावकडे टायमाला गंगाखेड आमच्या गंगाखेड तालुका आहे ना तर तालुक्यातले लांब लांबवर काढली होती सणसवाडीत मी भरपूर बारी काढली इथं डीजे चालक असतात हे अलग विषय तर मग हे आजचं व्लॉग इथपर्यंत होतं व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच.